प्रेक्षको हो, गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंग हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला, विशेषतः तरुणाईसाठी तर ऑनलाईन शॉपिंग म्हणजे सगळ्यात आवडता फंडा झालाय. म्हणून यात दिवसेंदिवस वेगवेगळ्या कंपन्या मैदानात उतरताना दिसत आहेत आणि ग्राहकांना आकर्षित करताना दिसत आहेत. सणासुदीच्या दिवसात तर डिस्काउंटचे अक्षरशः पाऊस पडतात. वेगवेगळ्या स्कीमचा जाहिरातींद्वारे नुसता सुळसुळाट झालाय, मात्र या जाहिरातींमध्ये किती तथ्य आहे? खरंच अशा सवलतींचा आपल्याला फायदा होतो का? हा रिपोर्ट पाहूया. ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. दगड, साबण आणि आता कुलूप देऊन ग्राहकांची फसवणूक, भरघोस सवलतींच्या नावाखाली दिशाभूल, मनोहर जोशींच्या जावयाचीही ऑनलाईन खरेदीत फसवणूक. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन कंपनीच्या जाहिराती झळकायला सुरुवात झाली. या जाहिराती पाहिल्या की खरेदीची इच्छा होतेच, पण अशी खरेदी करताना सावध रहा, अशा जाहिरातींना बळी पडू नका. गेल्या काही दिवसात ऑनलाईन कंपनीच्या साईटवरून खरेदी केलेल्या काही ग्राहकांचे अनुभव धक्कादायक आहेत. भरघोस सवलतींच्या आमिषाला बळी पडून शॉपिंग केलेल्या 10 पैकी 5 ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. याचा फटका खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे जावई शैलेश वाघ यांनाही बसला. वाघ यांनी काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी Edge 6 हा मोबाईल खरेदी केला. नियमानुसार 8 दिवसांनी त्यांना पेटीएम मधून पार्सल आलं, पण जेव्हा हे पार्सल उघडलं तेव्हा त्यात मोबाईल ऐवजी पितळी कुलूप आलं. ज्या वेळेला कुरिअरवाला मुलगा माझ्या घरी आला त्यावेळी अनायसा मी स्वतःच घरी होतो आणि अतिशय अनडॅमेज कंडिशनमध्ये ते पार्सल होतं. ते त्या कुरिअर बॉयच्या समोरच उघडल्यानंतर त्यात फोन न सापडता त्याच वजनाचं एक पितळी कुलूप आहे असं आमच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मग या कंपनी विरुद्ध मी पोलीस स्टेशनला स्वतः समक्ष जाऊन FIR दाखल केला, कारण माझ्या मताने ही एक संगनमताने केलेली चिटिंग आहे. वाघ यांनी या संदर्भात पोलीस तक्रार केली, पण त्यापूर्वी पेटीएम कंपनीकडून त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी फोन येऊ लागले. मुंबईत असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. 2013 मध्ये 1556, 2014 मध्ये 2227 ग्राहकांशी अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. जानेवारी 2015 ते सप्टेंबर 2015 या 9 महिन्यात 1600 ग्राहकांची अशी फसवणूक झाली आहे. जी आपण वस्तू ऑर्डर केली आहे ती वस्तू न येता कुरिअरच्या मार्फतीने दुसऱ्याच काहीतरी वस्तू किंवा ज्याचे कुठल्या प्रकारची दगड वगैरे अशा प्रकारे आल्याच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळं कुरिअर कंपनी आणि त्यांचं काही कुरिअरचे जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची फसगत झाल्याचे उदाहरणं आहेत. त्यामुळे हे सगळं करत असताना थोडीशी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आपल्या जे आपण ट्रान्झॅक्शन करतो आहोत त्याचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्याचवरून जर अशा प्रकारची काही फसगत झाली तर त्या संदर्भात आपल्याला तक्रार करणं सोयीचं होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये समोर येतो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना सदैव सतर्क रहा. अर्थात याचा अर्थ ऑनलाईन खरेदी करूच नका असा नाही. ऑनलाईन शॉपिंग करताना थोडीशी खबरदारी घेतल्यास होणाऱ्या फसवणुकीपासून आपण वाचू शकता. अजित मांढरे, Z Media, मुंबई. फसवणूक टाळण्याकरता आपण काय काळजी घ्याल बघा. ऑनलाईन बँकिंग करताना आपण काय काळजी घ्याल आपण पाहूया. आपल्या कॉम्प्युटरवरील वेब ब्राउझर ऑपरेटिंग सिस्टीम कायम अपडेटेड असावी. पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर करू नका, हा गुन्हा आहेच. त्याचबरोबर आपला कॉम्प्युटरही असुरक्षित बनतो. चांगल्या कंपनीचा अँटीव्हायरस आणि फायरवॉलचा आपण वापर करा. वरचेवर आपल्या जो डेटा आहे त्याचा बॅकअप घ्या जेणेकरून तो सुरक्षित राहील. ईमेल सोबतची अटॅचमेंट डाउनलोड करताना काळजी घ्या, यात मालवेअर असू शकतो. वायफायचा वापर करताना आपण योग्य नेटवर्कलाच जोडले गेलेलो आहोत की नाही याची खात्री करा. इंटरनेटचा वापर करताना बॅनर जाहिरातींवरती क्लिक करणं टाळा. पासवर्ड कमीत कमी 10 अंकी ठेवा, तो अंदाज लावण्यास कठीण असेल असा आपण ठेवा. आपला पासवर्ड कुणालाही सांगू नका, तो SMS करू नका, लिहून ठेवू नका. पासवर्ड विचारणाऱ्याला ईमेलला कुठलंही उत्तर देऊ नका, फोन आला तरी आपण फोनवरून पासवर्ड सांगू नका. सार्वजनिक ठिकाणी कम्प्युटर वापरताना आपला पासवर्ड वापरू नका, तो कोणी बघत नाही ना वापरला तर याची नक्की खात्री करा. 4 अंकी PIN वापरण्याऐवजी एक सुरक्षित पासवर्ड आपण वापर करा. ओळखायला कठीण असा आपला पासवर्ड ठेवा.
बँकेच्या संकेतस्थळाला भेट देण्या अगोदर आपला कम्प्युटर, फोन आणि टॅबलेट वरती सिक्युरिटी सॉफ्टवेअर नक्की ठेवा. सायबर कॅफे, शेअर्ड कम्प्युटर किंवा सार्वजनिक वायफाय इंटरनेट बँकिंगचा अशा ठिकाणी वापर करू नका. आणि जसं ऑनलाईन शॉपिंग वाढतंय या बाबतीत फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आत्ता स्वतः अतुलचंद्र कुलकर्णी, सहपोलीस आयुक्त गुन्हे मुंबई आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपण सरांचं स्वागत करूयात. कुलकर्णी सर, आपलं खूप खूप स्वागत. खूप गरज आहे सर्वसामान्यांना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याची. आपण काय सांगाल, काय काळजी घेतली पाहिजे आणि काही घडलंच तर कशा पद्धतीने ऍक्शन घेता येऊ शकते, पोलीस कशी मदत करू शकतात? काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आता आपल्या यापूर्वीच्या स्लाईड्सद्वारे सांगितलेलं आहे, जे थोडक्यात सांगितलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. ॲक्च्युली आपण ज्यावेळेला कम्प्युटर वापरत असतो त्यावेळेला जेव्हा तो इंटरनेटशी जोडला जातो तेव्हा आपण जगाच्या संपर्कामध्ये येतो आणि त्याच वेळेला त्यातले सगळे जे धोके आहेत हे धोके आपल्या कम्प्युटरवरती येऊ शकतात. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेने आपण अपडेटेड आहोत सॉफ्टवेअरच्या बाबतीमध्ये. त्याचप्रमाणे वापराच्या दृष्टीने ज्या काही काळजी घ्यायला पाहिजे त्या काळजी आपण घेत आहोत, याची महत्त्वाची खबरदारी आपल्याला इंटरनेटचा वापर करताना घ्यायला हवी आहे. जी. आणि केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आता सायबर सेलचं, पोलिसांचं एक सायबर सेल कार्यान्वित आहे आणि तिथे आपल्याला ह्या तक्रारी करता येऊ शकतात. मुंबई पोलिसांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आमची एक वेबसाईट पण आहे ccw.org.in, अशी CCW इज शॉर्ट फॉर्म फॉर सायबर क्राईम विंग, आणि त्याच्यावरती आपल्याला तक्रारी करता येऊ शकतात. टेलिफोन नंबर जो आहे आमचा 2650008008 या नंबरवरती पण आपल्याला संपर्क करता येऊ शकतो. आपण स्टॅटिस्टिक्स दाखवलं, त्या स्टॅटिस्टिक्समधनं साधारणपणे सर्वांच्या हे लक्षात येईल प्रेक्षकांच्या की आकडेवारी ही अतिशय वेगाने वाढती आहे. खरं आणि गुन्हे दाखल करण्याचं आमचं प्रमाणसुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये अतिशय वेगाने वाढतं आहे. गुन्हे आम्ही नुसतेच म्हणजे गुन्हे दाखल करतो, पूर्वी अर्ज चौकशीवरती ठेवले जायचे, कारण सायबर गुन्ह्यांमध्ये त्यांचा मागोवा घेणं हे अतिशय मोठं चॅलेंज आहे. खरं पण केवळ मुंबई पोलीसच नव्हे, मी आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीससुद्धा याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या तक्रारींची दखल पोलीस स्टेशन्सला आणि या सायबर सेल्सला घेतली जाते. सर, एक मला खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा, तो म्हणजे बऱ्याचदा होतं काय की लोकांची फसवणूक होते पण आता हे सापडेल का किंवा आपण पोलिसांकडे कसं जायचं, ह्या शंका लोकांच्या मनामध्ये असतात. आता आपला सायबर सेल किती सक्षम आहेत किंवा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे सायबर सेल किती सक्षम आहेत आणि आपण या आरोपींपर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे जे गुन्हे करणारे आहेत त्यांना देखील असं वाटायचं की आपण सुरक्षित ठिकाणी बसलेलो आहोत, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, पण पोलिसांनी या सगळ्याच्या संदर्भामध्ये काय अपडेट केलंय स्वतःला महाराष्ट्र पोलीस दलानं तेही आपण सांगा. सगळ्याच गोष्टी सांगता येणार नाहीत, परंतु या नवीन अशा प्रकारच्या गुन्ह्याचा पहिल्यापासून मागोवा घेणं सुरू आहे. त्या गुन्ह्याच्या दृष्टीने या सायबर गुन्ह्यांच्या दृष्टीने जे काही करणं आवश्यक आहे, पोलिसांचं जे अपडेटिंग करणं आवश्यक आहे, ट्रेनिंग करणं आवश्यक आहे, हे गेले कित्येक वर्ष सुरू आहे आणि त्याच्यामध्ये योग्य प्रकारचं ट्रेनिंग हे दिलं गेलेलं आहे. नवीन शासनाने याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि आपल्याकडे आता स्वतःचं एक डेटा सेंटर, IT सेंटर, त्याच्यानंतर ट्रेनिंगसाठी एक वेगळी फॅसिलिटी, त्याच्यानंतर अवेअरनेसचं एक फार मोठं कॅम्पेन काही दिवसांमध्ये लाँच होतं आहे. त्याच्याशिवाय आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमामधून शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन सर्व तऱ्हेचे धोके या कम्प्युटर वापरामधले काय आहेत हे सर्वांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. असे बरेचसे इनिशिएटिव्ज हे घेतले गेलेले आहेत आणि याचा चांगला परिणाम हा दिसून येतो आहे. लोकांची सायबर पोलीस स्टेशनवरची त्यांना खात्री त्याच्याबद्दल आहे, सायबर पोलीस स्टेशनबद्दल, आणि तक्रारी करण्याकडे लोकांचा आता कल आहे. आणि आपण पाहिलं असेल की आम्ही नायजेरियन नागरिकांना नुकतंच आम्ही पकडलं, 3 नायजेरियन नागरिकांना पकडलं. म्हणजे परदेशातून इथे येणारे किंवा इथून परदेशामध्ये सुद्धा जाऊ पाहणाऱ्या लोकांना आपण त्याच्यावरती तात्काळ कार्यवाही करतो आहोत आणि त्यांना ताब्यात घेतो आहोत.
ही मला वाटतं आपल्या सर्वांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट आहे. अगदी दिलासा देणारी गोष्ट आहे. आणि जे या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतायत त्यांनी देखील या सगळ्याची नोंद घ्यायची की पोलीस आता आपण परदेशात असाल तरी आपल्या मुसक्या बांधून आपल्याला घेऊन येतील. या सगळ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी करा, आपण घाबरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं पोलीस किंवा माध्यमांमधून वारंवार सांगितलं जातं त्या सगळ्या गोष्टींचं आपण नक्की पालन करा. सर, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की क्रेडिट कार्ड असेल, ऑनलाईन बँकिंग असेल, ऑनलाईन शॉपिंग असेल, या सगळ्यांमध्ये फसवणूक होण्याचं प्रमाण वाढतंच आहे, म्हणजे ती आकडेवारी वाढते आहे नक्की. काय नेमकी त्याच्यात काळजी घेतली पाहिजे, कारण इतकं बेमालूमपणे फसवलं जातं आणि इतका डाटा सगळा करेक्ट असतो या लोकांकडे, कसं सावध राहायचं पुन्हा आपण कसं सांगा? हा जो डेटा असतो हा एक तर या सगळ्या बँकांनी आणि सर्व कमर्शियल इन्स्टिट्यूटनी हा डेटा सगळा आउटसोर्स केलेला आहे. त्याच्यामुळं आउटसोर्स ज्या एजन्सीजला केलेला आहे त्या एजन्सीजकडे हा डेटा असतो, तिथून हा बल्क स्वरूपामध्ये उचलला जातो. म्हणजे मी आठवतं आहे मला एक 4 महिन्यांपूर्वी आम्ही एक मोठ्या केसमध्ये पाहिलं होतं, 69,000 लोकांचा बँकेचा डेटा जो आहे बँक अकाउंटचा हा डेटा कॉम्प्रोमाइज झाला होता. आणि हा सगळा डेटा हा गुरगावला जे एक एजन्सी आहे ज्याला आउटसोर्स केलेलं होतं तिथून तो उचलला गेलेला होता. आता तिथे ती डेटा थेफ्ट झाली का त्यांच्या डेटाबेसमध्ये, का त्यातलं आतलं कोणी सामील होतं, हे आणखीन ज्याच्यामध्ये आपण डिटेलिंगचे मुद्दे म्हणू. पण असा हा डेटा उचलला जातो. एक लक्षात घ्या, बँकेचे आपण साध्या साध्या गोष्टी बँकेच्या पाहिल्या पाहिजेत काळजीपूर्वक. आपल्याला ज्यावेळेला बँक ATM कार्ड पाठवते त्यावेळेला ATM कार्ड वेगळं पाठवते घरी, त्याचा पिन वेगळा पाठवते वेगळ्या पाकिटात. तुम्ही जर बँकांमध्ये जाऊन बँकेमध्ये जाऊन जर ATM कार्ड मागितलं तुम्हाला मिळत नाही, खरं म्हणजे ते इतकी काळजी घेतात. आता तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की इम्प्रोवाइजही गुन्हेगार करतात की आधी तो कॉल कोणीतरी एक महिला घेईल, ती स्मार्ट बोलेल, अमुक मी बँकेतनं बोलते आहे, मग ती कॉल ट्रान्सफर करेल, मग त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचा अधिकारी बोलतोय असं दाखवून कोणीतरी बोलेल, असे अनेक प्रकार होऊ शकतात. पण एक लक्षात घ्यावं सगळ्या नागरिकांनी की बँका कधीही जो कॉन्फिडेन्शियल डेटा आहे हा फोनवरती विचारत नाहीत, तेव्हा हा डेटा आपण फोनवरती देण्याची कुठलीही चूक कधीच करू नये. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करत असताना महागड्या वस्तू म्हणजे लाखभर रुपयांच्या वस्तूंचीही शॉपिंग सर्रास अगदी आता केली जाते, मग ते मोबाईल असतील, दागिने असतील, डायमंडची ज्वेलरी असेल, या सगळ्यामध्ये ती वस्तूच न येणं, प्रत्यक्षात आपण बघितलं साबण, कुलूप किंवा दगड पाठवणे किंवा डुप्लिकेट वस्तू पाठवणे किंवा आहे त्यापेक्षा कमी किमतीची वस्तू पाठवणे, असे प्रकार सर्रास केले जातात. हजारो कंपन्या रोज या सगळ्या याच्यामध्ये येतात, याच्यावरती कंट्रोल करणं शक्य आहे का? आणि ते शक्य जर असलं तरी देखील ही अशी सगळी खरेदी करताना ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा आपण जर आपली जर फसवणूक झाली तर तातडीनं कशा पद्धतीनं पोलिसांकडे गेले पाहिजे आणि गेल्यानंतर काय माहिती द्यावी, कशा पद्धतीनं पोलिसांना तपासामध्ये जास्तीत जास्त अधिकाधिक गोष्टी देण्याचं कसं करावं, किंवा काय गोष्टी पोलीस तपासामध्ये आवश्यक असतात यात थोड्याशा काही म्हणजे बेसिक गोष्टी आपण ध्यानात घेऊया. मला एक सांगा, सायबर क्राईम याच्यामध्ये दोन शब्द, सायबर आणि क्राईम. जो क्राईम म्हणजे गुन्हा, जे का इतक्या काळापासून अनंत काळापासून गुन्हे होतात, आपण असं म्हणतो की चोरी ही 64 कलांपैकी एक कला आहे, म्हणजे तेव्हापासून हे अनादिकालापासून गुन्हे हे होतात. आता त्याच्यामध्ये फक्त जोड मिळाली ती सायबर वर्ल्डची मिळाली, इंटरनेट या माध्यमाची मिळाली. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय किंवा सुरुवातीला तुम्ही जे उदाहरण दाखवलं की त्याच्यामध्ये एक वस्तू बोलली गेली आणि दुसरीच वस्तू तुमच्याकडे पोहोचली, याच्यामध्ये हा मी तर म्हणेन की रेग्युलर गुन्हा आहे हा. याच्यात सायबरचं तर काही फारसं नाही आहे, सायबरमध्ये फक्त त्याचं बुकिंग झालं असेल किंवा सायबरमध्ये त्याची पुढची काही प्रक्रिया कदाचित थोडीफार झालेली असेल. तेव्हा याच्यावरती आळा घालता येतो का? नक्कीच घालता येतो, कारण हा गुन्ह्याचा स्वरूप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती नेहमीप्रमाणेच आपल्याला तपास यंत्रणा किंवा तपासाची प्रक्रिया राबवता येऊ शकते. प्रश्न येतो केव्हा, जेव्हा सायबर वर्ल्डमधून गुन्ह्याचं सुरुवात होते किंवा त्याच्यामध्ये काही प्रक्रिया पार पडते. सायबर गुन्ह्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की हजारो किलोमीटर दूर बसून मी तो गुन्हा करू शकतो. नॉर्मल कुठलेही गुन्हा घडल्यानंतर तिथे फिजिकली त्या गुन्हेगाराला यायला लागतं, सायबर गुन्ह्यामध्ये फिजिकली त्याला यायला लागत नाही. गुन्हा मी काय साऊथ ईस्ट एशियामध्ये बसून भारतामध्ये करू शकतो हजारो मैल दूर. दुसरी गोष्ट अशी असते की गुन्ह्यामध्ये, साध्या गुन्ह्यामध्ये, आता समजा या ठिकाणी चोरी झाली तर इथल्या वस्तू अस्ताव्यस्त होतील किंवा काहीतरी होईल, एक मागं त्याचा इंडिकेटर काहीतरी राहतो चोरी झाल्याचा.
हा इंडिकेटर तुम्हाला सायबर वर्ल्डमध्ये मिळत नाही, कारण तुम्हाला वस्तू तिथं जशीची तशीच दिसते. अशी जी त्यातली अनेक चॅलेंजेस आहेत, ज्युरिस्डिक्शनल चॅलेंज आहे, देर इज नो एव्हिडन्स ऑर देर इज नो फुटप्रिंट लेफ्ट, हा जे हे जे एक चॅलेंज आहे. अशा पद्धतीचे चॅलेंजेसमुळे सायबर गुन्ह्यांमधलं इन्व्हेस्टिगेशन हे अधिक अवघड होतं. आणि म्हणून लोकांनी तत्काळ, तुमचा हा प्रश्न होता की लोकांनी काय करावं, काय काय माहिती द्यावी, लोकांनी तत्काळ एकतर माहिती द्यायला पाहिजे, पूर्ण कम्युनिकेशन काय झालं, कसं झालं, पूर्ण ट्रान्झॅक्शन कसं झालं याची माहिती द्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्या संदर्भामध्ये वापरल्या गेलेल्या सर्व वस्तू पोलिसांकडे तत्काळ जमा करा, जमा केल्या पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपला स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे, या सगळ्या वस्तू जमा करायला लागतील, कारण त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याचे सगळे पुरावे मिळतील. सर, आणखी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अनेक लोकांना या सायबर गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं किंवा सहभागी करून घेतलं जातं आमिष दाखवून, म्हणजे त्यांचे अकाउंट्स वापरणे, त्या अकाउंटला पैसे मागवणे वगैरे. या बाबतीमध्ये कसं आपण सावध राहिलं पाहिजे, कसं आमिषाला भुलू नये, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कार्यक्रमाची वेळ आपली संपत आली, पण जाता जाता काय आवाहन कराल आपण की हे खरं तर खूप छान माध्यम आहे, पण यातून अनेक देशविघातक कारवाया, ड्रग्स, बाकीच्या इतर वाईट साईड गोष्टींसाठी देखील वापर केला जाऊ शकतो, आणि अनेकांच्या बँक अकाउंटचा वापर केला जातो त्या लोकांचा, अशा फसवणुकी करता काही ठकसेन वापर करतात. कसं सावध राहायचं आणि कसं सुरक्षितपणे आनंद घ्यायचा शॉपिंगचा किंवा इतर गोष्टींचा? विषय फार मोठा आहे आणि आपण म्हणाल त्याप्रमाणे वेळ लिमिटेड आहे, तर मी अगदी एक दोन तीन चार वाक्यामध्ये महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी सांगतो. जसं मी सांगितलं तसं पोलिसांकडे मोकळेपणाने जा. सायबर पोलीस स्टेशन आमच्याकडे मुंबईमध्ये आहे आणि सायबर सेल्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, तिथे जाऊन योग्य ती सगळी माहिती द्या. आपण एखाद्या गोष्टीमध्ये विनाकारण गुंतलेलो असलो, आपली कुठलीही चूक नसताना, तर तेसुद्धा आपण पोलिसांना जरूर सांगावं. पोलिसांच्या तपासामध्ये ते निष्पन्न होईल आणि आपल्याला बाजूला ठेवलं जाईल, बाकीच्या गोष्टींकडे पाहिलं जाईल. हा विश्वास आपण जरूर पोलिसांवरती दाखवायला हरकत नाही आहे. आपण जसं म्हणालात तसं, या आपल्याला जी समोर आपली इंटरनेट ॲक्टिव्हिटी आहे ही फक्त 20% आहे. मी घाबरवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी बोलत नाही आहे, पण आपल्याला ह्याची जाणीव असायला पाहिजे लोकांना की 20% ऍक्टिव्हिटी फक्त आपल्याला सर्फेसवरती दिसते, सर्फेस नेटवरती. आपल्या जवळजवळ 80% ऍक्टिव्हिटीज ह्या डीप नेट डार्क नेटमध्ये होतात आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही आपला कायदा 2005 2005 आणि 2007 त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या, भारतातला IT Act ह्या अतिशय तरुण कायदा आहे ज्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच सुधारणांना वाव आहे. कायद्याच्या कचाट्यामध्ये ह्या डीप वेब डार्क वेब ह्या गोष्टी फारशा सापडत नाही आहेत, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या गैरकायदेशीर होतात आहेत, टेररिझम रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या या ठिकाणी होतात. तेव्हा लोकांना याची, आपल्या नागरिकांना सगळ्यांना याची कल्पना असली पाहिजे, योग्य त्या सर्व सुरक्षा आपण सुरक्षा व्यवस्थांची आपण काळजी घेतली पाहिजे, आणि जरूर सर्व सिस्टम्सचा या इंटरनेटचा वापर केला पाहिजे, आनंद लुटला पाहिजे, कारण आपल्याला 24 तास ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. नेट बँकिंग उदाहरणार्थ 24 तास आपल्याला अवेलेबल आहे, आपल्याला बसल्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही जर कुठेही तुमचा, हल्ली आपण प्रवास बराच करतो, तर कुठेही आपण आज दिल्लीमध्ये आहोत, उद्या मुंबईमध्ये आहोत, तर आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तेव्हा जरूर वापर करावा, आनंद घ्यावा, पण योग्य त्या काळजीसह, असं मला म्हणायचं. अत्यंत कमी वेळामध्ये आपण खूप छान मार्गदर्शन केलं आणि हा सगळा विषय समजवून सांगितलं. आपले खूप खूप आभार आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल. या विशेष बातमीपत्रामध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास हायकॉर्ट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.